कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपल्या संगतीचे एफपीओ जोडलेला आहे ते आहे परिवर्तन फार्मा प्रोड्युसर कंपनी आणि यवतमाळ वरन जे जोडलेला आहे त्यांचे डायरेक्टर गण किशोर भाऊ आहे, त्यांचे प्रेसिडेंट संजय भाऊ आहे आणि मतलब संजय भाऊ काळे आहे आणि दुसरे एक संजय भाऊ नेवाल आहे. तर किशोर भाऊ तुम्ही सांगा तुमच्या एफपीओ विषयी थोडी माहिती द्या, केव्हा रजिस्टर झाला, किती शेतकरी आहे, संजय भाऊ आपण पण सांगू शकता आणि कोणते पीक आपण घेत आहात. संजयजी गाडे किंवा किशोरजी सरोदे. हा सरोदे सर सांगा ना तुम्ही. हॅलो हॅलो आपण सांगा ना संजय भाऊ. आवाज येत आहे का? तुमचा आवाज येत आहे ना? हा तीन वर्षापूर्वी परिवर्तन अॅग्रो प्रोड्युसर कंपनी स्थापन केली. ओके. आणि सुरुवातीला 20 मेंबर आहो आम्ही. ओके. हा 20 मेंबर आहे. असं बिझनेस प्लॅन कुठला असं म्हणजे ठोस कुठला बिझनेस करावा असं काही हे झालेलं नाही आहे अजूनपर्यंत. आणि सगळे विषयी लोक शेतकरी आहे. हॅलो. हा बोला ना. आणि त्याच्या आधी आम्ही 20-22 लोकांनी आहे ना कॉटन जिनिंग प्रेसिंग करून गाठी बांधल्या होत्या. अरे वा. जवळपास 2000 क्विंटल कापसाची जिनिंग प्रेसिंग केलं. ओके. हा परंतु काय झालं सर, आम्ही कापसाच्या गाठी सरकी विकून टाकली, कापसाच्या गाठी ठेवल्या, परंतु 2 महिन्यांनी त्या गाठीचे बेल्सचे रेट कमी झाले, त्याच्यामुळे पाहिजे तेवढा नफा मिळाला नाही. म्हणजे तोटाही आला नाही परंतु नफा मिळाला नाही. बरोबर. त्या काळात असं 1-2 वर्ष केलं आम्ही, परंतु पाहिजे तसा प्रतिसाद म्हणजे यश मिळालं नाही आम्हाला. बरोबर बरोबर. आणि जिनिंग प्रेसिंगचाच व्यवसाय करायचा म्हटलं प्रोड्युसर कंपनी मार्फत तर भरपूर अडचणी येऊन राहिल्या. मुख्य अडचण म्हणजे आमची भांडवलाची अडचण आहे, भांडवल नाही आहे. बरोबर. बँक सुद्धा म्हणजे कुठल्या गॅरंटी शिवाय भांडवल हे करू शकत नाही, फायनान्स करू शकत नाही, ही अडचण आहे खरी. आणि आता दुसरे पीक, आता आम्ही रेग्युलर जे पिकं घेत आहोत, आमच्याकडे हळदही आहे, माझी स्वतःची 15 एकर हळद राहते दरवर्षी 14-15. याही वर्षी आहे. ओके. याही वर्षी होती, झाली आता पॉलिश वगैरे झाली. दुसरं पीक सोयाबीन तूर हे पीक आहे आमचे. हॅलो सर. हॅलो. हा सरोदे सर तुम्ही बोला. हा बोल सर. व्हिडिओ ऑन करतोय. नमस्कार सर. नमस्कार. पहिल्यांदा तुम्हाला भेटून खूप आनंद वाटला. एवढ्या महान व्यक्तीची आज भेट होऊन राहिली ते आमचं परिवार. नाही दादा, मी तर शेतकऱ्यांचा परिवारचाच आहे आणि तुमच्यासारखा शेतकरीच आहे. नाही सर, तुमच्या शेतकरी जरी असाल तर तुमचा जो व्ह्यू आहे शेतकऱ्यांप्रती तो एकदम चांगला आहे. कारण अनेक व्यावसायिक लोक पाहतो आपण बोर देऊन आवळा काढण्याचा प्रयत्न करणारे. तुमचा जो आज निर्णय आहे की शेतकरी हा संपृक्त झाला पाहिजे, शेतकरी समृद्ध झाल्यास सर्व देश समृद्ध होईल हा त्यामागचा दृष्टिकोन आहे. आणि त्या शेती व्यवसायातल्या अडीअडचणी जाणून त्याच्यावर उपाययोजना करणे हा महत्वाचा घटक असतो.
देशामध्ये फार्मर प्रोसेसर कंपन्या अनेक. हॅलो. हा बोला ना. देशामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन दोन प्रकारच्या झाल्या. एक गव्हर्नमेंटच्या यंत्रणेने केलेल्या आणि दुसऱ्या स्वतःहून. गव्हर्नमेंटच्या यंत्रणेने केलेल्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या विशिष्ट हेतूंनी प्रेरित होऊन स्थापन झालेल्या होत्या. त्यांच्या समोर जे 1 कोटी रुपये शासन देणार अशा मुख्यमंत्र्यांचा तेवढाच उद्देश होता. पण शेतकऱ्यांनी त्या उद्देशाने स्थापन केल्या काहीतरी करण्याची त्याच्यामध्ये धडपड होती. परंतु स्थापन केल्यानंतर खऱ्या समस्या खऱ्या स्वरूपात पुढे झालेल्या. सर्वात महत्वाचं कॅपिटल, नंतर त्याकरता लागणारी जागा, ह्या विविध समस्या आहेत. त्यानंतर सर्वात महत्वाची पिकातील समस्या. आता मला असं वाटतंय की आमचा विदर्भाचा भाग विशेषतः यवतमाळ जिल्हा कॉटनसाठी प्रसिद्ध आहे. इथे मुख्य पिक आहे कॉटन, तूर, सोयाबीन, हळद आणि अन्य. काही प्रमाणात थोड्याफार प्रमाणात फळबागा पण होतात. तर यातला एक एक तर पीक पद्धतीचा विचार केला तर आमची सुरुवात जी आहे मुळातच प्रोसेसिंग म्हणून झालेली होती. 2 वर्ष आम्ही बिलिंग प्रोसेसिंग करून पाठवण्याचा प्रयत्न केला. परंतु मार्केटची आयडिया किंवा चांगला कन्सल्टंट किंवा मार्गदर्शक आमच्याकडे नसल्यामुळे त्या दोन्ही वेळेस आम्ही घाट्यामध्ये बेल्स घेतल्या. सर्वात मोठी अडचण त्यानंतर आपल्या व्यवस्थेमध्ये व्यापार व्यवस्थेमध्ये जी अडचण आहे ते झिरो मार्केटिंग, झिरो बिल मार्केटिंग, विदाउट सेल टॅक्स मार्केटिंग. आणि ही सर्वात मोठी घातक प्रक्रिया आहे. माल विकल्यानंतर याच्यात ऍश्युअरन्स आणि बऱ्याचदा व्यवहार हा विदाउट बिलिंग मध्ये 75% चालतो पाठवते आणि 25% पक्क्या बिलामध्ये चालतो. बरोबर. त्यामध्ये नवीन ज्या छोट्या मोठ्या कंपन्या ह्या नेस्तनाबूत झालेल्या आहेत ही खरी समस्या आहे. अनेक लोकांचे बिलिंगचे पैसे या झिरो सेलिंग मध्ये मिळाले नाही किंवा मागू शकले नाही. त्यांनी दिले नाही आणि आपण मागू शकलो नाही. बरोबर. काटा पावती व्यवस्था जी आहे हा जीएसटी तो लावला आहे. हा प्रत्येक क्षेत्रामध्ये जीएसटी लागायला पाहिजे. बरोबर आहे. मॅन्युफॅक्चरिंग पासून सुरुवात व्हायला पाहिजे. प्रत्येक वस्तू ही पक्क्या बिलात जोपर्यंत देशामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत हा प्रॉब्लेम निघणार नाही. खरी गोष्ट आहे. हा महत्वाचा विषय आहे. त्यानंतर हा एक व्यावसायिक दृष्टिकोन झाला. तर मूळ उद्देश जो आहे की कॉटन हा विषय जर आपला आहे किंवा पंचायत जनाक इतर विषय आहेत. कॉटन मध्ये गेल्या 4-5 वर्षांमध्ये अशी समस्या निर्माण झाली आहे की SP2 नावाची जी आपल्याकडे व्हरायटी आज सध्या आहे सर्टिफाईड, ही सर्टिफाईड व्हरायटी यातला जीन्स जो आहे हा पूर्णतः नष्ट झालेला आहे. फसवणूक करत आहे आणि SP2 नावाने किंवा Genetic 2 नावाने ही बियाणं आपल्याला दिलं जाते. वास्तविक पाहता जेनेटिक जर बियाणं असेल तर यातनी अमेरिकन बोंडअळी, गुलाबी बोंडअळी या समस्या यायला नको, सचिंग प्रॉब्लेम हे यायला नको. आज जगामध्ये संशोधन झालेले आहे आणि प्रत्येक याच्यावर पर्याय काढलेला आहे. त्यामुळं आपलं बियाणं हे आता यात मॉडिफाय होणं गरजेचं आहे. बिलकुल. तोपर्यंत बियाण्यात मॉडिफाय होणार नाही तोपर्यंत कॉटन मध्ये तुम्हाला उत्पन्न मिळणार नाही, म्हणजे प्रॉफिट मिळणार नाही. उत्पन्न होईल परंतु प्रॉफिट मिळणार नाही. आज आपण पाहतो 6-7 क्विंटल हा एकरी हा उत्पादन खर्च आहे कापसाचा. बरोबर आहे. बरोबर. जर कापूस झाला तर ते प्रॉफिट. तर 7 लाख आता सध्याच्या 3-4 वर्षात पाहून राहिलं ऍव्हरेज उत्पादन आहे ते 8 क्विंटलच्या वर कोणीच चाललेलं नाही. चांगल्यात आता आमच्यासारखे जे 30-30 क्विंटल कापूस पिकवणारे आहेत ते सुद्धा 8 क्विंटलच्या वर जात नाही आहे. आणि अनेक पॅटर्न महाराष्ट्रात येत आहे. फक्त मार्केटिंग चालू आहे. पॅटर्नच्या नावाखाली अनेक लोक मार्केटिंग करत आहे. वेगवेगळ्या कंपनीचे प्रतिनिधी आहे. PGR मध्ये फसवणूक होऊन राहिलेले आहे आणि इथे शेतकरी बळी पडतो आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे माझ्या मते जमिनीचा कर्ब कमी झालेला आहे. हा कर्ब जोपर्यंत आपण वाढवणार नाही तोपर्यंत कोणतंही पीक शेतामध्ये पिकणार नाही.
हा म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे. तुम्ही कोणतंही पीक लावा, सेंद्रिय कर्बोदक जमिनीचा कर्ब झाला कमी झाला असेल तर ते झाड सशक्त होणार नाही, रोगाला बळी पडेल. रोगाला बळी पडलं म्हणजे तुमचा उत्पादन खर्च वाढला, कमी झालं. हा सर्वात महत्वाचा आहे. म्हणून आज सेंद्रिय पदार्थ जे शेतामध्ये निघणारे आहेत, शेतामध्ये जमिनीमध्ये दाबले गेले पाहिजे. हा एक महत्वाचा विषय आहे. जमिनीचा नैसर्गिक कर्ब नत्र गुणोत्तर हे महत्वाचं आहे. समस्या ही आहे आज जमिनीची. आज आपण पाहतो मागच्या वर्षी मोठ्या काला सोयाबीन गेलं, कॉटन मध्ये गुलाबी बोंडअळी आली कॉटन गेलं, यावर्षी फल्ली मध्ये मोठ्या काला फल्ली गेली, मक्यामध्ये अमेरिकन लष्करी अळी आली मका बराच दोन वर्षाने ते पण नुकसान करत आहे, नुकसान करत आहे. त्यानंतर चण्यामध्ये थोड्याफार प्रमाणात 25% उफावण्याचं प्रमाण, याला आपण उधळी किंवा बुरशीचा अटॅक, आपण आता दिवसेंदिवस का वाढतोय तर जमिनीतली अपायकारक बुरशी वाढत आहे. जैविक बुरशीचा वापर थोडस जर आपण वाढवला आणखी, जमिनीचा कर्ब किंवा सुपीकता वाढवली, तर ह्या अनेक समस्या आपल्या सुटू शकतात. परंतु होतं कसं की शेतकरी हा अशिक्षित आहे, त्याला खरं दुखणं माहीतच नाही आहे शेतात काय, आणि सांगण्याचा प्रयत्न केला तर ऐकायला कोणी तयार नाही. आज आम्ही पण 1,00,000 शेतकऱ्यांशी जोडलो आहोत, पण आपण करून दाखवलो ना किशोर भाऊ, है ना, तर त्यांना विश्वास बसत आहे. आणि त्यानंतर जसे ते जोडत आहे ना ते एकदम वेगळे. जसं आता घाटंजी मध्ये तुमचा जिल्हा मध्ये डिस्ट्रिक्ट मध्ये घाटंजी मध्ये आम्ही यावर्षी सेंद्रियाचा प्रयोग करत आहोत ना, प्रयोग नाही एक प्रकल्प जो आहे जिथे आम्ही खरेदीदाराला जोडला आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तर आम्ही खरेदीदाराकडे पहिले जातो की तुम्हाला काय पाहिजे ना, खरेदीदाराकडे पहिले जातो तुम्हाला काय पाहिजे त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला पिकवून देतो, तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला पिकवून देतो, तुम्हाला केव्हा पाहिजे ते आम्हाला सांगा त्याप्रमाणे देतो. आता आमची एकच मांग आहे, भाव द्या आणि पैसे द्या, बस. आपण सेंद्रियाचा मुद्दा मांडला, कॉटन मध्ये सेंद्रिय करणं सोपं काम राहिलेलं नाही आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. आणि सेंद्रिय मध्ये माझं म्हणणं सेंद्रिय करा असं नाही आहे, ज्याला आवडते सेंद्रिय करावं, ज्याला रासायनिक वाटते त्याला रासायनिक करावं, ज्याला जैविक कोणती शेती करा ते आपण सांगत नाही. तुम्ही जे कार्बन सांगितलं ना, जे सॉइल कार्बन कमी झालंय ना, ज्यांनी 3 वर्ष सेंद्रिय करून घेतलं त्यानंतर त्यांनी कोणतंही पीक रासायनिक मध्ये पण घेताना त्याला वेगळाच रिझल्ट दिसणार आहे. तुम्ही हेच महत्वाचा विषय आहे, बेसिक प्रॉब्लेम जमिनी. हा तिथे आपण त्यांना अश्युरन्स देतो की तुमची आवक कमी होणार नाही, तुमचा खर्च कमी होणार नक्की, आणि तुमची जमिनीचा गुणधर्म आणि ते जे जे मित्र कीड आहे ते तुमचे वाढणार आहे. त्यानंतर तुम्ही 3 वर्षानंतर पाहिजे ते पीक घ्या, है ना. तुम्हाला ती जमीन देणारच आहे कारण की तुम्ही जमीनला दिलं आहे 3 वर्ष. ठीक आहे. दुसरा मुद्दा असा आहे की आज जगाची रिक्वायरमेंट काय आहे, लांब धक्याचा कापूस. आणि आपण पिकवतो आहे कोणता कापूस, सडका कापूस, फरतड पिकवतो आहे आपण, त्यामुळे गुलाबी बोंडअळी वाढत आहे. आगा 28 वर स्टेपल मिळत नाही. आता आम्ही जे जिनिंग केलं त्या आम्हाला 32-33 पर्यंत स्टेपल मिळालं होतं. लिमिटेड लोकांचा आमच्या ज्या ग्रुपमधल्या लोकांचा कापूस होता, व्हेरायटी एकच ठरवलेली होती, ते होत नाही. आणि जसं होतं मार्केटिंगमध्ये येणारे लोक आहेत, म्हणजे सीड कंपन्याचे जे आहे किंवा विक्रेते आहे, ते काय करतात, ज्या कंपनीला जास्त प्रॉफिट देते त्या कंपनीचा माल विकतात. 75% किंवा 50% व्यवहार बऱ्याच शेतकऱ्यांच्या उधारीवर चालतात. बेसिक बियाण्यापासून सुरुवात होत आहे. म्हणून आपल्याला जर त्यात काही क्रांतिकारी निर्णय घ्यायचा असेल, सिलेक्टेड व्हरायटी आपण आणल्या पाहिजे, ज्याचा धागा लांब आहे, बलियट, ज्या कापसाच्या पानावर मोठ्या प्रमाणात लव आहे. हॅलो, पानाची संख्या वाजवीपेक्षा जास्तही नको आणि कमीही नको. सगळ्या संशोधन क्रिया आवश्यक आहे तेवढेच पानं पाहिजे. कारण आता मी पाहतो अमृतराव पॅटर्नने जे सांगितलं बोंडसळ आणि गुलाबी बोंडळी हा त्यांचा विषय आहे बोंडसळ, त्याची आम्ही कारणं शोधली. याचं सर्वात मोठं कारण आहे प्रकाश संश्लेषण क्रिया होण्याकरता लागणारा सूर्याचं ऊन, प्रकाश. आणि हा प्रकाश जमिनीपर्यंत न पोहोचल्यामुळं अनावश्यक बुरशीची वाढ
बरोबर, अनावश्यक बुरशीची वाढ झाल्यानंतर बोन सडतं आणि त्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचे अळ्या किडे पडतात. हा बेसिक म्हणजे मूळ समस्या कोण लक्षात घेणार? आम्ही दरवर्षी म्हणतो बोनसड आहे, बोंडळी आहे, बोनसड आहे, बोंडळी आहे. आता मागच्या वेळेस आम्ही ट्रायकोग्रामाच्या कार्डचा वापर केला, बोंडळीचा परिणाम थोडा कमी झाला. सर्वात महत्वाचा जो खर्च आहे कॉटनवर होणारा सकिंग पेस्टसाठी, त्याचं कारण असं आहे की सर्वात स्वस्तात असणारं खत नत्र वाढव, नत्राचा वापर जास्त करतात. बरोबर आहे. आणि पाण्याची लवचिकता, या विषयावर मी बोलणार नाही आता. उत्पादन हा अमृतत्वाचा विषय आहे, बोलतो त्या विषयावर. परंतु पीएफओ समोरील समस्या, पहिली समस्या आहे जमिनीचा कर्ब, दुसरी समस्या आहे पाण्याचा अनियमित वापर शेतामध्ये, कधी तिसरी समस्या आहे त्याच्याकडे नसणार वेळेवर नसणार कॅपिटल, जे खरेदी करता बीज याने खरेदी करता सर्वस्वी बरेच वेळा दुकानावर डिपेंड राहतो. आणि बऱ्याच मार्केटिंग कंपन्या हे चांगलं ते चांगलं ते चांगलं करून त्याला कोणतं तरी पेलून देतात. त्याच्या आजकाल उत्पादनाची एक टेंडन्सी झाली, 40% प्रॉफिट असेल तरच कॉटन सीड ठेवतात. आणि पीजीआर मध्ये तर 50%च्या वर प्रॉफिट असेल तर त्या कंपनीचा माल ठेवतात. क्वालिटी किती चांगली आहे, इस्रायलचं तुमचं स्टेइंग मटेरियल आहे का, चायनाचा हे नाही, चायनाचा असलं चालते पण प्रॉफिट 50% पाहिजे पाहिजे पाहिजे. कारण त्यांना माहित आहे की आपलं 25% उधारीचे गिरायक आहे, त्यांना आपण हा व्यवसाय 25% लोकांकडून आपण 50% पैसा कमवतो. बरोबर आहे. आमच्यासारखे 2-4 लोक जातात त्यांना चांगलं इस्रायल टेक्नॉलॉजीचं किंवा नेदरलँडचं खत वगैरे देतात, ते होत नाही. अनेक समस्या त्यांना माहित पडते ना, जागृत कोण आहे आणि सुश्रुत कोण आहे. आमच्यासारखा माणूस जर काउंटर केला तर पटकन सामान घेऊन मोकळ कर, लवकर जाऊ द्या, सरांना वेळ नसतो. बरोबर आहे. तुम्ही तिकडे उभे पण राहिलं पाहिजे जास्त वेळ, काय की दुसऱ्यांनी फसवणूक कशी होत आहे. ही समस्या आहे. त्यानंतर आपल्या सर्वात महत्वाचं आहे बियाण्याचं मॉडिफिकेशन. आपलं बियाणं SB2 कालबाह्य झालेलं आहे 100%. बरोबर आहे. जेनेटिक गुणधर्म त्यात मला नाही वाटत आहे म्हणते, सर्वात महत्वाचं आहे. या संदर्भात गव्हर्नमेंटची भूमिका, आता सध्याचं जे गव्हर्नमेंट आहे, सरकार कोण्या पक्षाचा नाही आहे, परंतु हे सेंद्रिय टोटली सेंद्रिय करता करता अर्धा देश मातीत जातात. जगाच्या सोबत आपण चालल्याशिवाय आपली प्रगती नाही. फक्त एक म्हणून काही होणार नाही. शेतकऱ्याला जे करायचं आहे त्या जागेला जे गरज आहे, त्या मार्केटला जे गरज आहे ते केलं. शेतीमध्ये नफा नसला तर कोणतीही शेती करणं काही अर्थ नाही. नफा मिळायला पाहिजे, शेतकऱ्याच्या घरी पैसे आले पाहिजे हक्काचे. आज कसं झालंय, तो सुशिक्षित वर्ग आहे, तो कॅल्क्युलेशन करतो. कॉटन लावताना त्याला जर 30-40 हजार रुपये कॉटनचा एकरी खर्च येत असेल आणि त्याचं जर उत्पादन 10 हजार येत असेल कॉटन पासून, तर अशा 6 महिने कॉटन ठेवल्यानंतर 10 हजार कमावण्यापेक्षा सोयाबीन करून मोकळा होतो ना. बिलकुल. 3 महिन्यामध्ये मोकळा होऊ शकतो. 4 वेळा शेतात चक्कर करून आलं, फिरायला गेलं, तणनाशक मारलं, फवारणीला गेलं, काढायला गेलं, मोकळा होऊ शकतो. बरोबर. काहीची गरज नाही. सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये मोकळा होऊन जातो. मोकळा होऊन जातो, नंतरच्या ना घेता येईल. परंतु कसं आहे, हे यामध्ये यील्ड लिमिटेड आहे. सोयाबीन असो चना असो, कॉटन हा एक असा विषय आहे का, त्याला जसं तुम्ही स्टेप बाय स्टेप डेव्हलप कराल तसं तसं तुम्हाला उत्पादन देतात. मल्टिपल पिकिंगचा चान्स आहे ना सोयाबीन सारखं, नाही की आला तर आला, नाही आला तर नाही आला, तसं नाही. पहिली वेळेस नाही गेले तर दुसरी तिसरी मध्ये ते कव्हर होऊ शकतं. कव्हर होऊ शकतं. वेदर चेंज बरेच वेळा होत राहतं. आता हे वन टाइमचे जे पिकं सोयाबीन वगैरे, एकदा का त्याचं फुल दबलं काहीच उत्पन्न हात. बरोबर आहे. असं म्हणजे ह्या गोष्टी आहे. कॉटन मध्ये तो प्रॉब्लेम, 10 पात्या जरी काढल्या तर 200-250 पात्या शेताला झाडाला येऊ शकतात. त्यातल्या आपल्याला 50-60 पाहिजे चांगल्या पडून. राईट. असं आहे. तर आम्ही जे शेती करतो ते थोडस लिओसिनचा वापर करून वगैरे वगैरे 40-60-75 दिवसांनी स्टेप बाय स्टेप, पहिले 10 बोल्डर 20 बोल्डर सेट झाले की मग गोसील घ्यायचं, थोड्या पात्या सेट झाल्या की पुन्हा आणखी स्टेप बाय स्टेप कॉटन डेव्हलप करायचं, माल सेट करत करा, झाडाची एक वार थांबवत जायची, माल सेट करायचा. अनेक टेक्निक आहे ती. परंतु आता झालं कसं, काही पॅटर्न वाढले, एवढे पुढे आले, पब्लिसिटी पब्लिसिटी करता करता
खूप आहे आणि व्यावसायिकता खूप झालेली आहे. नाही त्यांना तर स्वतःचा बिगल वाजवायचं आहे, आपल्याला आपलं काम बघायचं आहे. कारण की ऐका सर्वांचं पण करा मनाचं हे खूप महत्वाचं आहे शेतकऱ्याला सांगणं. आता महत्वाचा पीएफओ समोर समस्या आहे कॅपिटल, सर्वात महत्वाचा विचार. एखादा उद्योग सुरू करायचा म्हणजे कॅपिटलची गरज आहे आणि शेतकरी हा जो त्याचा घटक आहे त्याच्याकडे कॅपिटलच नाही. बरोबर आहे. आम्ही कॅपिटल उभं करणारी जी यंत्रणा आहे ही बँकिंग व्यवस्था आहे आणि बँकिंग आम्ही जेव्हा बँकेत गेलो त्यावेळेस पीएफओला लोन द्यायला कोणी तयार, म्हणजे गव्हर्नमेंटची पॉलिसी काय आहे, तुमचं लोन पीएफओचं जे लोन आहे तुमचं पर्सनल प्रॉपर्टीवर त्याचा इफेक्ट होणार नाही. बँकेत जेव्हा जातो आपण त्या पर्सनल प्रॉपर्टी एक वेगळाच अनुभव येतो आपल्याला. बरोबर. हा ही वस्तुस्थिती आहे. कसं आहे त्यांनाही त्यांचा पैसा रिटर्न पाहिजे असतो. बरोबर. कोणी बँकेला गुंतवून त्याला हमी पाहिजे ना. त्याने काय बरं कुठतात द्यावं शेतकऱ्यांना किंवा पीएफओ ना. हा आणि आणि बघा आपलं पण तर दोघे साईडचा व्यवहार आहे ना. एफपीओने हे करून दाखवायला पाहिजे. आता 2-3 वर्षाने जर आपण परफॉर्मन्स करून दाखवलं ना तर त्यांचा विश्वास वाढणार आहे. त्यांना असं वाटत आहे की गव्हर्नमेंट प्रमोट करत आहे, हे शेतकरी कंपनी बनवत आहे, पण कंपनी ग्रो होणार याची खात्री कोण देणार आहे, कोणी नाही. यांचे करार नाही, यांच्याकडे खरेदीदार नाही आहे, यांच्याकडे काही प्लॅन नाही आहे, तर आम्ही कशाच्या भरोसावर यांना ते लोन द्यायचं, म्हणून ते हमी आणि गॅरंटी मागत आहे. बरोबर. आमचे मित्र आहे संजय भाऊनिवल, त्यांना जरा माईक म्यूट आपलं माईक ऑन करून त्यांचे मत जर घेतलं तर फार चांगलं. क्वालिफाईड पर्सन आहे, एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर म्हणून रिटायर झाले. अरे शेतीशी जोडल्या गेल्या, शेतीशी चांगली नाळ जोडल्या गेल्या. त्यांच्या मार्केटिंग मधला त्यांचा अनुभव आहे, त्यांची स्वतःच जिनिंग प्रेसिंग आहे. अरे वा. हॅलो. हा संजू बोल ना. जरा लाईन नाही खेड्यावर. हा चार्जिंग दिसत नाही ते आता. चार्जिंगचा प्रॉब्लेम आला का? हो लाईन नाही. बर ऑडिओ ना बोलता येईल तुला? ऐकू येते ना संजय भाऊ. हा बोला. काय सांगू तुमचं म्हणजे सध्या तुम्ही रिटायर्ड होऊन 2 वर्ष झाले इरिगेशन मधून आणि कसं आहे की मागच्या वर्षी कॉटन ही गेलं आणि हे गेलं म्हणजे सोयाबीन. बरोबर आहे. फक्त मग सर्व लक्ष्मी तुरीवर केंद्रित केलं आणि मग 250 तूर पिकावं लागली मला. हो म्हणजे दरवर्षी 100-125 होते पण मागच्या वर्षी मग हे 2 पीक गेल्यावर मला खूप लक्ष दिलं. मी ठिबक वगैरे लावून शेतात वगैरे राहून वगैरे मग ते पिकवलं मी. त्याचं म्हणजे माझे रिकवर झाले पैसे वगैरे, म्हणजे असं घाटा नाही आला. आणि कापसामध्ये कसं आहे साहेब, जरा सरोदे साहेब म्हणजे तसं बरोबर आहे, कारण की आता नवीन जेनेटिक पी ए पर्यंत हे बोंडळीचा त्रास काही निघणार नाही. हॅलो. हा संजय बाबा बोला ना. हा बोंडळीचा गुलाबी बोंडळी फार येऊन राहिली यवतमाळ जिल्ह्यामध्ये. बरोबर आहे. खूप हो आणि त्याने नुकसान पण खूप आहे. हो आणि तुमची जिनिंग आहे. बरोबर आहे. सोयाबीनला बी भेटते की नाही शंका येऊन राहिली. कारण की सर्वांना सोयाबीन करायचं आहे तर सोयाबीनचे बियाणे मिळत नाहीये. हो खूप म्हणजे घरचंही बी खराब झालं. दुसरं म्हणजे दुसरी क्वालिटी घेतली होती मी, पण ते आता काल बी उगवण शक्ती चेक केली तर पाहिजे तशी नाही आहे. म्हणजे बी पण या वर्षी मोठा प्रॉब्लेम आहे. खतांचे पण किमतीमध्ये वाढ झालेला आहे. नाही खत मी घेऊन ठेवून दिलं, वाढणार आहे म्हणून मी सगळं खत घेऊन ठेवून दिलं. चांगलं केलं, चांगलं केलं. बँकेत पैसे ठेवले खत घेऊन टाकलं. फक्त आता सोयाबीनच्या स्पीडचा आपल्या कंपनीचं म्हणजे मेन काम आहे कॉटनवरच लक्ष ठेवायचं. नाही कॉटन आहे, सोयाबीन आहे आणि हळद आहे, याच्यावर पण काम आहे. बर बर. आणि ऑफिस कुठे आहे आपलं मेन? ऑफिस मुंबईमध्ये आहे आणि आता हे प्रोजेक्ट साठी ऑफिस एक घाटनजी आता सुरू होणार मे महिन्यामध्ये आणि एक तिकडे मोर्शी मध्ये आहे अमरावती मध्ये. बर घाटनजी पेक्षा यवतमाळ ठेवलं तर म्हणजे कसं मध्ये आमचे आहे ना जे आमचे टीम मेंबर आहे मुख्य टीम मेंबर ते यवतमाळ मध्येच राहत आहे. म्हणजे त्यांचा घरी तसं ऑफिस सारखाच आहे, तिथून ऑपरेट करत आहे.
घाटनजी मध्ये कसं आहे की आमचं प्रोजेक्ट आहे ना तिथे, तर प्रोजेक्ट आहे तर तिथे म्हणजे तुमचा जबाबदार म्हणून यवतमाळला आहे, म्हणजे यवतमाळला आहे ना, बिलकुल काही प्रॉब्लेम नाही आम्हाला, घाटनजी ऑर्डर करते आम्हाला. हा नाही यवतमाळ मध्ये जबाबदार माणूस आहे, घाटनजी मध्ये टीम आहे. हा ठीक आहे ठीक आहे. मनीष भाई हा हॅलो हा, घाटनजी मध्ये ऑफिस ठेवलं हे चांगलं काम केलं हेडक्वार्टर प्रोजेक्ट, कारण तो आदिवासी शेतकरी एरिया आहे, ते बेनिफिट तुम्हाला निश्चित मिळतील. आणि तसं आम्हालाही ते म्हणजे घाटनजी टू आमचं जे मुख्यालय आहे क्षेत्राचं जवळ आहे, राहणं जरी आमचं यवतमाळला असलं तुमचे अधिकारी आमच्या यवतमाळ संपर्कात राहतील. बरोबर. आता माझा ऑपरेशन्स जे आहे ना ते घाटनजी मधून होत आहे, आणि जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे ते यवतमाळ मधून होत आहे. ठीक आहे, आम्ही त्यांची भेट घेऊ लॉकडाऊन उठल्यानंतर. हो हो बिलकुल घ्या, आणि यवतमाळचं जे आमचं मनुष्य आहे त्याची पण तुमची भेट करून देणार मी. तर त्यांनाही तुम्ही केव्हाही बोलू शकता, 12-15 वर्षाचा अनुभव आहे आणि ते आमच्या प्रोजेक्ट मध्ये एकदम पूर्णपणे जोडलेले आहेत. सर यवतमाळला कोण काम करत आहे? मिलिंद कांबळे म्हणून आहे. मिलिंद कांबळे हो, मायकोला होता तो, मायकोला आणि त्यानंतर ते सॉलिडरी डॅड मध्ये होते ना, तेव्हापासून आम्ही शेतकरी ट्रेनिंग चालायची तेव्हापासून त्याची ओळख आहे, आणि 10-12 वर्षाचा संपर्क आहे. आता ते आपल्या टीम मध्ये जोडलेले आहे. ठीक आहे ना, उद्या या शनिवारी किंवा पुढल्या शनिवारी त्यांना आमचं जे हेडक्वार्टर आहे हिवरी म्हणून, हा ते संजू भाऊ निवल, संजय काळे आणि मी तिकडे एकत्र भेटू शकतो का? नक्की है ना, तुमची मी आमच्या ऍग्रीकल्चर टीमचे जे कोऑर्डिनेटर राजेंद्र करपे मी त्यांना सांगतो आणि तुमची भेट ते ऑर्गनाइज करून देतो. ठीक आहे ठीक आहे, आम्ही सगळं समजून घेऊ त्यांच्याकडून. समजून महत्त्वाचं म्हणजे काय, तुमचे जे प्रोजेक्ट आहे हे आपल्या वेबिनार मध्ये किंवा याच्यातून आपण फक्त ओझरत्या कल्पना येऊ शकता. बरोबर. पुढचं प्लॅनिंग काय करायचंय आपल्याला, ते खूप महत्वाचं आहे. बघा तुम्ही ऑलरेडी व्हॅल्यू ऍडिशन करून घेतलेलं आहे संजय भाऊ निवलची जिनिंग फॅक्टरी. जिनिंग अजून ठेवली आहे की नाही संजय भाऊ? आहे ना, आहे ना, आहे ना. यवतमाळ मध्ये कुठे आहे? एमआयडीसी मध्ये आहे. काय नावाने आहे? पार्वती कोटेक्स का? राजेंद्र आपण यवतमाळ मध्ये कुठे ते प्रोजेक्ट केला होता, कोणत्या जिनिंग मध्ये? गायत्री मध्ये सर. हा गायत्री कचुरी सेठ अग्रवाल. हा कचुरी सेठ अग्रवाल. हा तिथे मी केला होता, तर तिथे आम्ही गाठी बनवल्या होत्या आणि ते माल एक पेपर मिलला गेला होता, चांगला नफा मिळाला ज्याच्यासाठी पण आम्ही केला होता ना. काय काय टायमिंग खूप महत्वाचं आहे, तुम्ही मार्केट मध्ये कोणत्या वेळ मध्ये तुम्ही एंटर करता आणि कोणत्या वेळ मध्ये तुम्ही एक्झिट करता ते त्याच्यावर तुमचा सर्व नफा अवलंबून आहे. याची स्टडी आमची दिवस रात्री हेच असते. काही कॉटन गुरु त्याचं एक मात्र सर्टिफाईड आणि रजिस्टर्ड व्हॅल्यूवर आहे हे सांगून होणार नाही ना. ठीक आहे, करून दाखवणं हे खूप महत्वाचं आहे. आता कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचा डायरेक्टर पण आताच आमची बोर्ड मिटिंग झाली एक तास अगोदर, तर तिथे पण काय होत आहे, निर्यात मध्ये काय होणार आहे, 6 महिन्यानंतर बाजार काय दिसत आहे, हे सर्व माहिती असून सांगणं खूप महत्वाचं आहे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं. सर एक माझा एक प्रश्न आहे आता बोला ना. पुढच्या प्लॅनिंग मध्ये आम्हाला चांगलं प्लॅनिंग देणार आम्हाला उपयोग आला, परंतु मला असं वाटते की लांब धाग्याचा कापूस आपण जो आयात करतो बाहेर आणि आपल्याला जे 300-350 लाख बेल्स पाहतात आपल्याला निर्यात करावं लागत. बरोबर. लांब धाग्याचा कापूस आपल्याकडे कसा पिकवता येईल त्याच व्हॅल्यू ऍडिशन जास्त आहे आज. बरोबर. त्यानंतर सेंद्रिय कापसाला निर्यात आहे, ज्या जिनाईन गोष्टी आहे. त्यानंतर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात होणारा खर्च जो आहे लेबर वरचा, त्यासाठी हर्बिसाइड कॉटन हा एक तिसरा महत्वाचा. कारण कसं आहे, कोरडवाहू शेतकरी हा शेतात कॉटन पेरल्यानंतर त्याच्यावर जो होणारा निंदन बाकीचा जो खर्च आहे आणि सकिंगचा प्रॉब्लेम, त्या पिकामध्ये जर जास्त तण असेल, तण शब्द समज कळत तण म्हणजे काय म्हणतात त्याला, गवत वीट हा,
तर त्याच्यामुळे खर्च खूप आहे ना शेतकऱ्याला. हा तो खर्च खूप आहे मेंटेनन्स त्यासाठी. उत्पन्न कमी होतो ना. एक एक ताट आहे त्याच्यामध्ये दोन लोक जेवतात आणि एक ताट मध्ये सात तितकं जेवण आहे आणि सहा लोक जेवत आहे तशी परिस्थिती. तिसरा जो पर्याय आहे हर्बिसाइड कॉटन हा सुद्धा एक म्हणजे तुम्हाला एक लांब धाग्यात आहे. आणि याच्यासाठी जे जे सरकारशी संवाद आहे ते पण आपले चालू आहे. सीड मध्ये कुठे कुठे हा ना काय काय प्रयोग चालू आहे ते पण आपण बघवतात. म्हणून उत्कृष्ट सीड कमी आहे. आपल्याकडे नागपूरमध्ये CICR आहे त्यांचे नवीन सीड कोणते चांगले आहे ते पण आपल्याकडे प्रयोग करत आहे कंटिन्यू. तर जे लांब तारीचा तुम्ही म्हणालात ना तुमच्याकडे तर तुमच्या थोडा क्षेत्रामध्ये आपण त्याची सुरुवात करू शकतो कारण की त्याचे खरेदीदार आमच्याकडे आहे. मला सांगायचं म्हणजे मनीष भाई सर्व नागपूरचं जे कापूस संशोधन केंद्र आहे नुसतं नावापुरतं राहतं. पब्लिक पर्यंत कोण जात आहे? दोन चार कडे त्यांच्याकडे जे रिसर्च आहे ना किशोर भाऊ मी त्यांचा रिसर्च कडे बघत आहे. रिसर्च खूप चांगलं आहे पण ते त्यांना कंटाळा काय आहे की कोण जाणार शेतात शेतकरी पर्यंत कसं ते पोहोचायचं तो विषय नाही सर त्यांचा. हा कंटाळ्याचा वगैरे विषय नाही. हे टेक्नॉलॉजी बाहेरच्या लोकांना कशी चोरून हा सर्वात महत्वाचा विषय आहे तिथे संशोधकांचा. आणि इंडियातले जेवढे संशोधन आहे तेवढे कापसामधले संशोधन इंडियातले आहे पण फॉरेनच्या नावाने प्रसिद्ध झाले. हे सर्व विकलेले आहेत. बरोबर आहे. बाहेर जाऊन केलंय ना किती गव्हर्नमेंट त्यांना पगार देतो आहे संशोधन करायला. हॅलो माझा आरोप नाही आहे वस्तुस्थिती आहे. गव्हर्नमेंटच्या पैशातून संशोधन केलं जाते आणि झालेलं संशोधन बाहेर देशामध्ये विकलं जातं. त्याचं कारणही असं आहे 100 संशोधन लोकांनी सादर केले तर त्यातले 5 संशोधन गव्हर्नमेंट स्वीकार. हॅलो हॅलो स्वीकार 95% संशोधन पडून राहत तेव्हा माणसामध्ये अनास्था निर्माण होते तो विकून टाक. आणि त्यांची संबंध कॅरियर 20-25-30 वर्ष PhD झाल्यानंतर जी कॅरियर तिकडे संपून जाते लॅबोरेटरीमध्ये. ही खरी समस्या आहे देशामध्ये. नाही ते आम्ही बघत आहोत म्हणून तिथून जे बेस्ट वाटत आहे ना बघा सर्व डोळे मिटून काय करायला. आम्हाला तर आमच्या मनात मार्केट आहे. आमच्या मनात संशोधन नाही आहे मार्केट आहे. मार्केटला पाहिजे ते आपण कसं पिकून घ्यायचं कोणत्याही. आपला उद्देश काय लोकांसमोर चांगल्या दर्जाचं सीड आलं बस. पॉलिसी कोणती करायची गव्हर्नमेंट तो आपण पॉलिसी नाही. गव्हर्नमेंटला आपण काही सामान्य माणसं आपण शेतकऱ्याचा हक आहे. मूर्ख कसा आहे हक्क जरी आहे तरी सत्तेवर बसणारे मूर्ख आहे ना. आणि जे IAS ऑफिसर आहे तुम्हाला सांग माझी मूर्ख नाही बाबा. आपण आपण वेळेवर जागृती आणत नाही आणि आपल्याला काय पाहिजे त्याच्यामध्ये एक एकता नाही आपल्याकडे. म्हणून हा आपला विषय नाही जाऊ द्या. सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे आता कॉटन किंवा जे परफेक्टली जसं तुम्हाला सांगायचं शिक्षण क्षेत्र आहे. शिक्षण संचालक हा शिक्षणामधून प्रोग्रेसिव्ह झालेला किंवा शिक्षणाची आवड असणारा त्याच्यात PhD झालेला माणूस शिक्षण संचालक पाहिजे. हॅलो हॅलो तो शिक्षणाची पॉलिसी ठरवायचा. आला का लक्षात माझा मुद्दा लक्षात घ्या. हॅलो आता काय झालं IAS ऑफिसरनी IAS लोकांची पदं वाढण्याकरता शिक्षण सचिव नेमले. तसेच या कॉटन मध्ये किंवा या वेगवेगळे क्षेत्र आहे यातली सचिवाचे पद निर्माण केले. त्यांना या सचिवांना म्हणजे IAS लोकांना यात कवडीचंही नॉलेज नाही त्या क्षेत्रात. आणि महाम करसो कायदा ही एक भूमिका IAS बाबत स्वतःचा पगार वाढवणे TATA वाढवणे आणि पदाची संख्या वाढवणे त्याच्यामुळे देशाचा धिंगाणा होत आहे. गेल्या 5 वर्षात धिंगाणा झाला पॉलिसीचा. बेसिक पॉलिसी आरोग्य एज्युकेशन शेती पर्यावरण पहा ना तुम्ही. आज NGO सिस्टीमला पर्यावरणासाठी ग्रँट देत आहे गव्हर्नमेंट. 1 रुपया खर्च म्हणजे 1000 रुपये खर्च होत एक झाड लागत नाही अशी वस्तुस्थिती आहे. आणि मागच्या वर्षी महाकॉट नावाचे जे आपल्याकडे एक हे होतं नागपूरला त्यांनी एक आम्हाला चांगलं सजेशन दिलं होतं लांब धाग्याचा एकच व्हेरायटी तुम्ही लावा चांगला कापूस आम्ही तुम्हाला मार्केटिंग करून देऊ. असे चांगले प्रयोग आपल्या देशात झाले पाहिजे. एका विशिष्ट एरियामध्ये एखादा विशिष्ट व्हेरायटी लावायची त्याचे रिझल्ट चांगले आहे आणि दर्जेदार कापूस त्याला स्टेपवर माईक चांगला आहे अशा याला व्हॅल्यू ऍडिशन.
हा प्रयत्न आहे आहे आणि व्हॅल्यू ऍडिशन लाच किंमत आहे. आपण जे सर्व करत आहे, भारतामध्ये 11 करोड शेतकरी आहे, 9 राज्यामध्ये कापूस होत आहे है ना, तर आपण तेच करत राहिलो तर आपलं कुठेही उद्धार होणार नाही. कारण की क्षेत्रामध्ये जे आपल्याला आणि बरोबर आपल्यासाठी काय विशेष करणार किंवा आपण सबसिडीवर आपण हे शेती करून घेणार ते होणार नाही. तर स्वावलंबी बरोबर आहे.